सकाळी सकाळी नाशिककरांना पुन्हा मर्डर झाल्याची घटना कळलीये. रात्री 10 सुमारास इंदिरानगर येथील अविनाश शिंदे हे आपले दुकान बंद करून जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील पैशाची बॅग पळून नेत त्यांची हत्या केली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीचे हे सत्र थांबताना दिसत नाहीये. जणू या गुन्हेगारांना पोलिसांचा विसरच पडू लागलाय की काय असं आता वाटू लागलंय. याच गोष्टीचा निषेध करत सुपर ग्राहक बाजार इंदिरानगर येथील मृत झालेल्या अविनाश शिंदे यांच्या राहत्या घराजवळील व्यापार संकुल बंद ठेवण्यात आलंय. रात्री 10 सुमारास इंदिरानगर परिसरातील आमचा व्यापारी मित्र अविनाश महादेव शिंदे त्यांचं सुपर बाजार म्हणून एक दुकान इथं आहे आणि दुकानाचा रात्रीच्या वेळेस इथे दुकान वाढवून आपल्या दुकानातले कॅश दुकानच्या मागच्या उजळ वरच्या मधलं राहतात ते देण्याकरता आत्म्यावरती जात असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला, त्यांचा जीव गेलेला आहे. आणि अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांवरती हल्ले वारंवार हल्ले होतात आणि इंदिरानगरसारख्या सुशिक्षित भागामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे हल्ले होतात आणि रात्री साधारणतः 10:45 घटना व्यापाऱ्याला इतर आजूबाजूच्या वर्दळीत रस्ता असतानासुद्धा असे हल्लेखोर खूप मोठं डेअरिंग करतात आणि या हल्लेखोरांचा खूप मनोबल वाढलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी व्यापाऱ्यांना त्यांच्या घरातली दुकानातली कॅश जी असते ती बँकेत हा घेऊन जावी लागती किंवा घरात घेऊन जावी लागती. अशा वेळेस त्यांच्या जवाधरून असे हल्ले होत असले तर आपण व्यापाऱ्यांनी खूप हातबल झालेले आहे कारण व्यापाऱ्यांचं आज खूप घबराट मिळाली. इंदिरानगर परिसरातील बहुतेकशा व्यापाऱ्यांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद पाडलेला आहे आणि सर्व व्यापारी या गोष्टीचा निषेध करत आहेत. नवीन नाशिक व्यापारी संघटना या उद्देशाने आम्ही या हल्ल्याचा पूर्ण निषेध करतो आणि आम्ही आज इथे कलेक्टरला आणि आयुक्तांना निवेदन देणार आहोत की या व्यापाऱ्यांवरचे हल्ले थांबवा. कृपया व्यापाऱ्यांना कुठल्या प्रकारचं संरक्षण दिलं गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं संरक्षण आज व्यापाऱ्यांना नाही आहे तर या प्रकारे योग्य दखल घ्यावी आणि व्यापाऱ्यांचे हल्ले थांबवावेत हे जाहीर निवेदन देतो. 10 एका व्यापाऱ्यांचा हल्ला झालेला आहे. या ठिकाणी ही तिसरी घटना आहे हल्ला होण्याची. 10-12 वर्षापूर्वीसुद्धा असं इथे एक खुनी हल्ला झाला होता. त्याप्रमाणे नागरिकांना इथं भयभीत वातावरण झालेलं आहे. सगळे दुकानदार इथं सगळे बंद करण्यात आले. सगळे दुकानदारी नागरिकांनी सुरक्षा म्हणून मी महासंरक्षण सेनातर्फे इथं कॅमेरे पण लावलेले होते. तरी नागरिकांनी स्वतःची काळजी म्हणून स्वतः आपल्या दुकानासमोर CCTV कॅमेरे बसवले आणि काळजीपूर्वक काळजी घेऊन आपली कॅश जी आहे ती परस्पर हे न करता आपल्या दुकानातच हे करण्यात आली. आता नाशिक शहरात या वाढत्या गुन्हेगारीला कधी आळा बसणार हे प्रशासनच जाणे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.